कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून वाचायचं असेल तर सोशल डिस्टन्स पाळावा लागतोय, पण अंधबांधवांचं काय? ते फिजिकल डिस्टन्स कसं पाळणार हा मोठा प्रश्न आहे. लॉकडाऊनच्या काळात अंधबांधवांचा जगण्यासाठी कसा संघर्ष सुरू आहे पाहूया. हे आहेत सतीश नवले आणि सीमा नवले. कोल्हापुरात राहणारं अंध दाम्पत्य. खरं तर स्पर्श ज्ञान हाच त्यांचा डोळा असतो. कोणत्याही वस्तूला व्यक्तीला स्पर्श केल्याशिवाय त्यांना काहीच ओळखता येत नाही. कोरोनाच्या संकट काळात फिजिकल डिस्टन्सिंग पाळावं लागत असल्यानं स्पर्श ज्ञानाचा त्यांचा आधारही हरपल्यानं ते हतबल झाले. सोशल डिस्टन्सिंग आल्यामुळे आमचा जो स्पर्श हा डोळा आहे तोच गेलेला आहे. त्यामुळे हे जे पुढचं जे भविष्य आहे ते खूप अंधकारमय झालेलं आहे, कारण स्पर्शाशिवाय आम्ही जीवनात प्रवास करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी स्पर्श हा आवश्यक आहे. मग हातात स्टिक घेऊन चालणं असेल, गाडीमध्ये बसताना सीट बघणं असेल, संगणकावरती टायपिंग करणं असेल, कोणतंही काम करणं असेल, त्यासाठी स्पर्श हा आहेच. सीमा नवले बँकेत कामाला जातात, पण रस्ता किंवा सिग्नल ओलांडताना काठीबरोबरच इतरांच्या मदतीची गरज भासते. आता फिजिकल डिस्टन्सिंग नियमामुळे कुणी अंधांना मदत करण्यासाठी पुढे येतील का असा प्रश्न त्यांना सतावतोय. ज्यावेळेला आता आम्ही ऑफिसमध्ये जाणार आहे, रोडवरून जाणार आहे, प्रत्येक गोष्टीला स्पर्श करावा लागणार आहे, त्याशिवाय ह्या गोष्टी मला करता येणार नाहीत, तरी पण ह्या गोष्टींची तसं विचार केला तर स्पर्श ज्ञानाशिवाय काही करू शकत नाही. ऑफिसमध्ये गेलं तरी आम्हाला प्रत्येक गोष्टीला हात लावला पाहिजे, कुठे काय आहे त्या वस्तू आम्हाला सापडत नाहीये, त्या आम्हाला विचारायला लागतात आमच्या स्टाफला, तर ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अंधांचा जगण्यासाठीचा रोजचा संघर्ष आणखीनच अवघड झालाय. अनेकांचा रोजगार बुडालाय, हाताला काम नाहीये. अशा परिस्थितीत सरकारनं त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. प्रताप नाईक, Zee24 तास, कोल्हापूर.